दिवाळीनंतर वर्षभर सुद्धा आपल्याकडे पैसाच पैसा राहावा यासाठी लक्ष्मीपूजनानंतर फक्त एक काम करायचं आहे, ते म्हणजे श्रीमंतीचं रहस्य मानली जाणारी धनलक्ष्मी पोटली। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक विशेष धनलक्ष्मी पोटली तयार करून आपण आपल्या जीवनात संपत्तीचे दार उघडू शकतो। ही पोटली दैवी संपत्ती मानली जाते, त्याचबरोबर पूजेनंतर ही तिजोरीत ठेवणं अत्यंत शुभ मानली जाते। चला तर मग दिवाळीसाठी कशी तयार करायची धनलक्ष्मी पोटली आणि याचे चमत्कारिक लाभ जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर सर्वात आधी ही पोटली तयार करण्यासाठी साहित्य बघूया। त्यासाठी लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचा कपडा हवा आणि त्याची पोटली तयार करावी, किंवा बाजारामध्ये सुद्धा लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची पोटली सहज उपलब्ध होऊ शकते। आता त्यात सर्वप्रथम देवी लक्ष्मी आणि श्री गणेश असलेला सिक्का ठेवावा, हा चांदीचा असू शकतो। त्यानंतर त्यात कमळगठ्ठ्याच्या बिया किंवा माळ ठेवावी, अख्खे धने टाकावे, अक्षता ठेवाव्यात, त्यानंतर पिवळी कवडी आणि थोडी मूग डाळ ठेवावी, यासोबतच काळे किंवा पिवळे हडकुंड ठेवावे, गोमती चक्र आणि माता लक्ष्मीची पावलं ठेवावी आणि त्यात एक मोठी सुपारी ठेवावी। आता यासोबतच पर्यायानं आपण यामध्ये श्री अष्टलक्ष्मी यंत्र, श्री कुबेर यंत्र किंवा अष्टधातूचे स्फटिकाचे श्रीयंत्र किंवा एक छोटा एकाक्षी नारळ, 11 पिवळ्या रंगाच्या कवळ्या किंवा 11 गोमती चक्र, छोटे शंख शिंपले, एकंदरीतच समुद्रातून प्राप्त झालेली कोणतीही एक वस्तू वापरू शकतो, मात्र सर्व साहित्य हे कोरडं असावं। या प्रकारे आपली दिव्य लक्ष्मी पोटली तयार होते। किंवा या सर्व साहित्यांची एक पोटली तयार करून सुद्धा बाजारात मिळते, ती तपासून व्यवस्थित घ्यावी। ह्या चमत्कारिक धनलक्ष्मी पोटलीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करावी आणि देवी लक्ष्मीला सुख समृद्धी भरभराटीसाठी प्रार्थना करावी। दिवाळीच्या रात्री या पोटलीची पूजा केल्यानंतर ही पोटली दुसऱ्या दिवशी अगरबत्ती, कापूर ओवाळून नंतर त्या पोटलीचं तोंड बंद करून ही पोटली आपण स्वतःजवळ तिजोरीत पैसे आणि धनाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी। या दिव्य लक्ष्मी पोटलीचा आपल्या जीवनावर मनासारखा प्रभाव पडतो असं म्हणतात, मात्र याची नियमाने पूजा करावी। पोटली दिवाळीच्या मुहूर्तावर तयार केली असेल तर त्याचे शुभ परिणाम लगेचच मिळतात असं सांगितलं जातं। आणि दर दिवाळीला ही पोटली बदलताना मात्र त्यातील सर्व साहित्य हे बाहेर टाकून न देता हे साहित्य आपण आपल्या घरातील एका भांड्यामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो। यामुळे देवी लक्ष्मी कधीही आपल्या घराबाहेर जात नाही असं म्हणतात। आपल्या धनाची तिजोरी कधीच रिकामी होत नाही, यासाठी ही दिव्य धनलक्ष्मी पोटली या दिवाळीत तुम्ही नक्कीच तयार करू शकता। यामागचं कारण असं की पुराणात एक कथा आहे, अश्विन अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते असं म्हणतात। जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील तिथेच देवी लक्ष्मी आकर्षित होते। त्याचबरोबर ज्या घरात चरित्रवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसं राहतात तेथे सुद्धा राहणं देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे। लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे श्री होय, आणि श्री हे अक्षर स्वस्तिकापासून तयार होतं। श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत। श्री सूक्तानेच देवी लक्ष्मीची उपासना केली जाते। श्री सूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बेलफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडीत असल्याचं म्हटलं गेलंय। लक्ष्मी देवी हत्तीच्या आवाजानं जागी होते। बेलपत्र तिचा वृक्ष आहे, ती सुवर्णाची आहे, ती आल्हाददायक आहे, ती स्वतः तृप्त असून तृप्ती देणारी आहे। तिचा वर्ण कमळासारखा असून ती कमळावरच बसलेली आहे। श्री सुक्तात सुद्धा देवी लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर वर्णन आढळतं। कमळात वास्तव्य करणाऱ्या, कमळ हाती धरणाऱ्या, अतिधवल वस्त्र, शुभ्रचंदन आणि शुभ्रपुष्प यांनी शोभणाऱ्या, श्री विष्णूंची प्रियवल्लभा असणाऱ्या, सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाऱ्या हे भगवती लक्ष्मी तू मजवर प्रसन्न हो अशी प्रार्थना केली जाते। लक्ष्मी ही सर्व प्रकारची ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची 8 रूपं असल्याचं सांगितलं गेलंय। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राज्यलक्ष्मी ही 8 रूपं पूजनीय ठरली आहेत। म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या 8 रूपांची सुद्धा पूजा केली जाते। तर या उलट अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची देवता मानली गेली। हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिच्या पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचं विसर्जन करण्याची काही भागामध्ये प्रथा आहे।
अलक्ष्मीचं वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचंही पूजन करतात. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जातं त्यावेळी आपणास आनंद होतो. देवी लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते त्यावेळी आपणास आनंद होतो. सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जाऊ आणि घरात लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहू यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.